मला आजही तो प्रसंग आठवतो की इतकी तब्येत खराब असताना पीपी किट घालून लाईफ सेव्हिंग ॲम्ब्युलन्समध्ये पूर्णपणे झोपून ते आले. आम्ही सगळे खाली त्यांना रिसिव्ह करायला उभो होतो आणि ती पीपी किट घातलेले तो मास्क घातलेले लक्ष्मण भाऊ चाचपडत खाली उतरतात. मी तर त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो, पण सॅल्यूट करून म्हणतात, मुख्यमंत्री साहेब तुमच्या करता आलो. अतिशय आजही ती आठवण आली, डोळे भरून येतात. हे जे काही प्रेम, हा जो काही निर्धार, त्याच्यानंतर विधान परिषदेच्या वेळी तर मी निरोप दिला की गरज नाही, नका येऊ भाऊ, विधान परिषद काही महत्वाची नाही आहे, आपण एखादी जिंकलो हारलो काही होत नाही. शंकर भाऊला पटवलं आम्ही. नंतर फोन आला, म्हणाले नाही भाऊ ऐकायला तयार नाहीत. भाऊ म्हणतात काय झालं तरी मी येणार. मला असं वाटतं की ही जी काही जिद्द होती, मला आठवतं की त्या आयसीयू मध्ये आम्ही गेलो, किती प्रकारची उपकरणं त्यांना लागले होते. त्या उपकरणातही आम्हाला पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा दिसला.